कृषी विभागाच्या वतीने मालेगावच्या सातमाने येथे डाळिंब परिसंवादाचं आयोजन करण्यात आलं होतं। त्याचं उद्घाटन राज्याचे कृषी मंत्री दादा भुसे यांच्या हस्ते करण्यात आलं। यावेळी दादा भुसेंसोबत कृषी तज्ज्ञांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले। नाशिक जिल्हा हा द्राक्ष कांद्या पाठोपाठ डाळिंबासाठी देखील ओळखला जातो। विशेषतः मालेगाव सटाणा बागलाण यासह इतर तालुक्यात मोठ्या प्रमाणात डाळिंबाची लागवड केली जाते। आता राज्यातील इतर भागात देखील डाळिंबाची लागवड केली जाते, मात्र डाळिंबावर तेल्या रोगासह इतर रोग पडत असल्यामुळे शेतकरी हैराण झाले। त्यांना याबाबत योग्य मार्गदर्शन मिळावं यासाठी डाळिंब परिसंवादाचं आयोजन करण्यात आलं। त्यासाठी राज्यभरातून मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते। बघितलं असेल की एकेकाळी डाळिंब या फळपिकाच्या माध्यमातून लाखो शेतकरी बांधवांना त्या ठिकाणी न्याय मिळाला, दोन पैसे मिळाले, त्यांची आर्थिक प्रगती संपन्न झाली आणि गेल्या काही वर्षाच्यापासून तेलकट डाग असेल, मर रोग असेल, यामुळे हे फळपीक अडचणीत आलेलं आहे आणि म्हणून या संदर्भामध्ये प्रत्यक्ष शेतकरी बांधवांशी संवाद साधून याच्यातले जे कोण तज्ज्ञ आहेत त्या तज्ज्ञांचा संवाद शेतकरी बांधवांशी या ठिकाणी ठेवलेला आहे। अतिशय उत्कृष्ट प्रतिसाद आज या ठिकाणी मिळाला आणि प्रत्यक्ष ज्या भागामध्ये डाळिंबचं चांगलं शेती केली जाते त्या सातमाने गावाच्या प्रत्यक्ष शेतावर माननीय पवार साहेबांच्या शेतावर आणि अतिशय डाळिंबाचं गाव नावलौकिक असलेल्या सातमाने गावामध्ये हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे। सागर जनस्थानसाठी आमिन शेख मालेगाव।